दिल्लीमध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करणं हा विश्वासघात असल्याचं कामत यांनी म्हटलंय. तसंच आमदारांनी अजित पवारांना दिलेलं समर्थनही बेकायदेशीर असल्याचा दावा कामत यांच्याकडून करण्यात आलाय. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 4 डिसेंबरला होणार. हुकुमशाही पद्धतीनं पक्ष चालवला तर सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये माझ्या विरोधात निवडणूक का लढवली नाही? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली नाही किंवा निवड चुकीची म्हटलं नाही. नॉमिनेशन फॉर्मवर अजित पवार यांची सही आहे, ते निवडणुकीवेळी हजर होते. अजित पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा करणं हे कार्य विश्वासघाती प्रकारातील आहे. अजित पवार यांना समर्थन देणाऱ्या सर्व आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू आहे. सुप्रीम कोर्टानं 31 जानेवारीच्या आत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितलं आहे. त्यामुळे आमदारांनी अजित पवार यांना दिलेलं समर्थन बेकायदेशीर आहे.